मित्रहो, प्रथम मी कृषीच्या पदवीमध्ये प्रवेश कृषी पदवीमध्ये शिक्षण घेण्यासाठी ज्यांना CET दिलेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो. 15 तारखेला CET निकाल लागलेला आहे आणि 15 ते 25 या कालावधीत आपण कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावं यासाठी थोडंसं मनामध्ये शंका निर्माण झालेल्या असतात, तर त्यासाठी मी डॉक्टर जी.टी. थोंटे प्राचार्य कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लातूर आपणाशी थोडंसं याविषयी माहिती देऊ इच्छितो. लातूरमध्ये आपणाला कल्पना आहे की लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या लातूरमध्ये बार्शी रोडवर कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लातूर हे सन 2004-05 या वर्षामध्ये स्थापन झालेलं आहे. या हा महाविद्यालय जे आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीशी संलग्न असून प्रवेश क्षमता 120 आहे, त्यापैकी व्यवस्थापन कोटा 24 आहे आणि या पदवीचा जो टोटल कालावधी आहे तो 4 वर्षाचा आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणं गरजेचं आहे, त्यांना नीट किंवा CET परीक्षा पास होणं अनिवार्य आहे. अर्थात त्याला 12वीसाठी जर तो खुल्या प्रवर्गातला असेल तर 50% आणि मागासवर्गीय असेल तर 40% मार्क असणं सक्तीचं आहे. या महाविद्यालयाचा जो कोड आहे तर तो 18200 असा आहे आणि वेबसाईटवर जे जे कागदपत्र डाउनलोड करणं गरजेचं असतं फॉर्म भरताना तर ते डाउनलोड करणं गरजेचं आहे. याबाबतची माहिती आमच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे किंवा नंतर काही प्राध्यापकाचे संपर्क नंबर आपणाला दिलेले आहेत, त्यांना पण आपण फोनद्वारे आपण विचारणा करू शकता. तर आपण हा कृषी व्यवसाय व्यवस्थापन का निवडायचा यामागं महत्त्वाचे जे कारणं आहेत तर त्या कारणाबाबत आपण थोडीशी आता चर्चा करूया. यामध्ये आपण एक वेळेला BSc ऑनर्स EBM म्हणजे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय हा पदवीचा कोर्स पूर्ण केल्यानंतर भविष्यामध्ये आपण कृषीमधलं MBA किंवा जनरल MBA असे दोन्ही प्रकारचे MBA साठी पात्र ठरता. त्याचप्रमाणे जर आपणाला MBA न करता स्पर्धा परीक्षेसाठी अपियर व्हायचं असेल तर आपण MPSC असेल, UPSC असेल, IFS असेल, IBPS असेल किंवा अन्य स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा पात्र ठरता. एवढंच नाही तर राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँकेमध्ये सुद्धा आपणाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. जर नोकरी नाही मिळाली समजा तर मग अन्न फळ प्रक्रिया उद्योग आहेत, शीतपेय आहेत, साखर कारखाने आहेत, खतं बियाणे कीटकनाशक कारखाने आहेत किंवा पशुखाद्य आहे, डेअरी किंवा अन्न महामंडळ या संस्था कंपन्या ज्या आहेत यामध्ये सुद्धा या पदवीला पदवीधारकाला खूप मोठी संधी आहे. त्याप्रमाणे शासकीय निमशासकीय सगळ्या सहकारी खाजगी संस्थेमध्ये सुद्धा या पदवीधराला खूप मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आता आपणाला कल्पना आहे की दिवसेंदिवस आयात निर्यात व्यवसाय वृद्धिंगत होत आहे, तर या व्यवसायामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कंपन्या उतरलेल्या आहेत. त्या कंपन्यासुद्धा ज्या विद्यार्थ्यांना ABM म्हणजे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय ही पदवी प्राप्त केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. समजा आपणाला नोकरी दुर्दैवानं मिळाली नाही तर आपण आपला स्वतःचा व्यवसाय मग रोपवाटिका असला, तुम्हाला कल्पना आहे की रोपवाटिकेला हा जो व्यवसाय तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होत चाललेला आहे आणि त्या व्यवसायालासुद्धा भविष्यामध्ये सोनेरी दिवस येऊ शकतात. तर त्यासाठी रोपवाटिका तुम्हाला चालू करायची असेल तर तुम्ही रोपवाटिका चालू करू शकता, पॉलीहाऊस चालू करून त्यामध्ये ग्रीनहाऊस उभा करून तुम्हाला भाजीपाला असेल, फळझाडं असेल याची रोपं तयार करणं आणि विक्रीचा व्यवसाय आपण चालू करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वतःचं कृषी सेवा केंद्र काढायचं असेल किंवा कृषी संलग्न जे काही छोटे व्यवसाय आहेत, मग कुक्कुटपालन असेल, मच्छी व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल, तर या रेशीम उद्योग असेल, मधुमक्षिका पालन या सर्व व्यवसायाची माहिती आम्ही या कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना देत असतो. त्या आधारे तो विद्यार्थी स्वतःचा व्यवसायसुद्धा चालू करू शकतो. आता कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय लातूर हे मराठवाड्यातलं एकमेव कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आहे. दुसरं कोणतंही कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय
मराठवाड्यामध्ये उपलब्ध नाही, त्यामुळे मराठवाड्यातल्या विशेष करून विद्यार्थ्यांना यामध्ये खूप मोठी संधी आहे. तर या महाविद्यालयामध्ये लातूरच्या जी विशेष बाबी आहेत त्याबाबत मी थोडंसं आपणाला माहिती देणार आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी प्रवेश घेईल त्याला कृषी उत्पादनाबरोबर त्यावर प्रक्रिया करणं याबाबत सुद्धा सखोल ज्ञान दिलं जातं. आणि शेवटचे जे 7वं आणि 8वं सेमिस्टर आहे तर त्यामध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन किंवा प्रत्यक्ष व्यावसायिकाला भेटी देऊन त्या व्यवसायाचं संपूर्ण ज्ञान त्याला शेवटच्या वर्षामध्ये दिलं जातं, जेणेकरून तो भविष्यामध्ये नोकरी न मिळाली तरी स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. महाविद्यालयाच्या किंवा विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये प्राध्यापकाचा वाटा अनन्यसाधारण असा आहे. या महाविद्यालयामध्ये उच्च उद्याविभूषित जे प्राध्यापक आहेत त्यांची संख्या जास्त आहे, त्याप्रमाणे नेट सेट परीक्षा पास झालेले व आपापल्या विषयामध्ये तज्ज्ञ असे अनुभवी असे प्राध्यापक या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता आपण पाहत आहे की या महाविद्यालयामध्ये सुसज्ज अशी इमारत आहे, त्याचप्रमाणं व्याख्यान ग्रह सभागृह आहेत, व्याख्यानगृह आहे, संगणकीय प्रयोगशाळा आहे, त्याचप्रमाणं खेळाचं मैदान, जिमखाना या सर्व सोयी आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत. शैक्षणिक साहित्य आणि सुसज्ज ग्रंथालय सुद्धा आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहे. आमच्या विभागामध्ये जवळपास 10 ते 11 वेगवेगळे विभाग आहेत आणि त्या प्रत्येक विभागामध्ये गरजेनुसार साहित्य उपलब्ध आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला प्रत्यक्षिकाचं ज्ञान त्या विषयाचं होईल. या व्यतिरिक्त या अभ्यासाव्यतिरिक्त महाविद्यालयामार्फत अभ्यास दौरे आणि शैक्षणिक सहल हिचं सुद्धा नियोजन केलं जातं. आता आपण चित्रात फोटोमध्ये पाहत आहे की या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला व्हिजिट केलेली आणि त्या व्हिजिटमध्ये त्यानं कोकण परिसरातील विविध फळपिकांची माहिती सुद्धा घेतलेली आहे. या महाविद्यालयाच्या मालकीचं 50 एकर क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक मातृवृक्ष लागवड व रोपवाटिका स्वतःची उभा केलेली आहे. या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला विविध पिकाचं उत्पादन कसं घ्यायचं, विविध प्रकारचे रोपं कसे तयार करायचे याबाबतची माहितीचा अनुभव प्रत्यक्ष होतो. आपण हे चित्र जे पाहत आहे, तत्कालीन कृषीमंत्री नामदार भुसे साहेब, त्याचप्रमाणे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर अशोक धवन यांनी या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्राला भेट दिलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलेले आहे. आता आपण हे पाहत आहे की आपणाला कल्पना आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये NSS जसं असतं त्याप्रमाणे NSSचं कार्य आमच्या महाविद्यालयातसुद्धा अत्यंत उल्लेखनीय असं आहे. आपण जे हे चित्र पाहत आहे तर ह्या चित्रामध्ये लातूर बस स्थानकावरील या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून झाडाचं महत्त्व काय हे दर्शविलेलं आहे. त्याप्रमाणे या महाविद्यालयामध्ये जे ऑडिटोरियम आहे तर त्या ऑडिटोरियममध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा घेतले जातात, जे आपण आता पाहताय. त्याच्यामध्ये शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, पंडित जवाहरलाल नेहरू जयंती असेल, महात्मा गांधी जयंती असं अशा विविध प्रकारच्या जयंत्या आम्ही साजरं करत असतो. त्याचप्रमाणे इतर सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आम्ही सादर करतो. या महाविद्यालयामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत, महाविद्यालय चालू झाल्यापासून सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचे फोटो आपण या महाविद्यालयात पाहताय. 20 आणि 21ला दोन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झालेलं होतं. काही विद्यार्थी आमचे बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आहे, तिथं त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे, हे पण चित्र आपण पाहताय. त्या आणखी एक शेवटची शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकते की हे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आहे हे प्रोफेशनल आहे किंवा नाही, किंवा व्यावसायिक आहे किंवा नाही. आता 2020 हे जे शिक्षण आहे किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी आहे याला महाराष्ट्र शासनानं व्यावसायिक दर्जा दिलेला आहे. त्याचप्रमाणे ही जी डिग्री आहे, ही जी पदवी आहे, ही कृषी शास्त्रामध्ये जी पदवी आहे त्याला समतुल्य असे आहे. या दोन्ही बाबतचे शासन निर्णय निर्गमी झालेले आहे.
त्यामुळे आपण मनात कोणतीही शंका न बाळगता या महाविद्यालयासाठी प्रवेशास अर्ज भरताना प्राधान्य द्यावं. या महाविद्यालयाचा कोड पुन्हा आपणाला सांगतो, 18200 असा आहे. आणि आपणाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपणाला डॉक्टर खान, डॉक्टर सुरनार, डॉक्टर गिरी प्राध्यापक राठोड, प्राध्यापक कांबळे मॅडम यांचे मोबाईल नंबर आपणाला दिलेले आहेत. आपण त्याच्याशी संपर्क करून आपण आपल्या शंकेचं निरसन करू शकता. नमस्कार.